हरिओम, माझं नाव हरिओम श्रीराम अंबज्ञ, माझं नाव बापू विष्णू पाटील, उपासना केंद्र पिसात्रे. मी छोटासा एक अनुभव सांगतो. त्रिपुराची वेळ होती हरिओम. दीड तासाची स्कॅनिंग करून वडिलांचं आणले. वडिलांनी सांगितले की 1.5 तासाची गॅरंटी आहे, तुझं कोण नातेवाईक असले तर बोलव. तर मी प्रार्थना केली, सद्गुरू यातनं मला संकटातनं सोडव आणि आनंदात अगदी हे राहून दे. तिथून मी गुरुमंत्र चालू केला, पठण चालू केले. पठण चालू केल्यानंतर थोड्या वेळ डॉक्टर म्हणलेत आयसीयूमध्ये ठेवा पाहिजे. आयसीयूमध्ये ठेवल्यानंतर मला बोलवलात. आत बोलवल्यानंतर डॉक्टर म्हणलेत आता काही बाळ प्यायची काही गरज नाही, थोडे वेळ वाट बघावं लागेल. सर म्हणलो ठीक आहे, काय करायला लागेल ते लागून दे, परत आपण पुढचं वाटचाल चालूया. परत दुसऱ्या दिवशी स्कॅनिंगला परत नेले. स्कॅनिंगला परत नेल्यानंतर एकदम रिपोर्ट वगैरे नॉर्मल आले. तिथून डॉक्टर म्हणलेत की 8-10 दिवस परत पेशंट तुझा आयसीयूलाच ठेवूया. मग 8 दिवस आयसीयूमध्ये होते. आयसीयूमधनं बाहेर काढल्यानंतर जनरलवाला भेटलं. बाबासने विचारलं, वडील म्हणलं कसं आहे आता, अगदी क्लिअर आहेत म्हणले. तू जागरला शेती वगैरे बघ, माझी काय काळजी करू नकोस, ठीक आहे. तिथून मी घरी आल्यानंतर की परत मला दवाखान्यातनं फोन आला की परत आणि बदललं आहे आणि तू ये. मी परत तसंच मोटरसायकलवरनं गेलो. परत वडिलांनी जाऊन विचारलं, वडील कसं आहे आता, तर म्हणले आणि परत बदलले मला दुसऱ्या दवाखान्यात बघा. मी तिथून आमच्या नातेगावाच्या विचारलं आता काय करूया, कसं करायचं. ते म्हणलेत बघूया, थोडा वेळ थांब, डॉक्टर येऊन द्यात, काय असेल ते बघू. परत डॉक्टर आल्यानंतर पेशंट बघितल्यानंतर आता मला म्हणलेत काय बाळ घाबरू नकोस, आता आपण एक डोस हे देऊया. आणि दुपारचे 3 वाजता डॉक्टर परत राऊंडला आलेत. त्यावेळी डॉक्टर म्हणलेत बाळ आता काय भेऊ नकोस, आता एकदम ओके आहेत आणि इथून पुढं आता आपण काळजीपूर्वक करूया सगळे ट्रीटमेंट. हे केल्यानंतर परत आता दाजीने वगैरे म्हणले तू आता जा घरला, आमच्या आम्ही बघतो. तिथून पुढं व्यवस्थित पेशंट राहिले. परत मी दुसऱ्या दिवशी गेलो, वडिलांनी विचारले आता कसं आहे. वडील म्हणलेत आता आहेत, तू जा धावपळ काय करू नकोस, आता मला बरं वाटते. हरिओम श्रीराम अंबन.